दिवसभर भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि एका वृत्त वाहिनीवरती तो प्रसारित केल्यानंतर सोलापूरसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आंदोलने करून किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. आज सकाळी भर पावसात शिवसेना उर्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातर्फे चार पुतळा येथे किरीट सोमय्या यांच्या या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच्या प्रकारावर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये जी लागलेली कीड आहे भाजपच्या माध्यमातून, हे जे भडवे तयार केले देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसने ईडीचा भडवा हा किरीट सोमय्या, दुसरा ईडीचा भडवा कंबोज मोहित कंबोज, असे अनेक भडवे देवेंद्र फडणवीसने तयार केलेले आहेत, जेणेकरून मातोश्रीवर आरोप करणे. ज्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला असे देशाचे पंतप्रधान बोलतात, दुसऱ्या दिवशी त्या अजित पवारला त्यांच्या पक्षात सामील करून घेतात. भावनागवळी 100 कोटीचा भ्रष्टाचार केले म्हणजे हा किरीट सोमय्याचाच आरोप आहे की त्या भावनागवळी देशाच्या पंतप्रधान राखी बांधती. मला त्या चित्रा वागण्यासुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही या राखी पौर्णिमेला ह्या भडव्याला राखी बांधणार का? त्यामुळं ह्या जे भ्रष्टाचार केलेत, प्रताप सरनाईक असू द्या, अजित पवार असू द्या, भावना गवळी असू द्या, नारायण राणे असू द्या, असे अनेक भडवे जे भ्रष्टाचार म्हणून हेनीच आरोप करायचं, ईडीच्या माध्यमातून त्रास द्यायचा, परंतु हा भडवा तर काल कळस केला की अनेक महिला भगिनीवर अत्याचार केलेले आहेत. आमचे विरोधी पक्षनेते रानवे साहेबाकडे पुरावे आहेत आणि बऱ्याच महिलांनी तक्रार केलेल्या आहेत. ह्या भडव्याला हे जे भडवे आहेत भाजपचे, प्रत्येकाने या राज्यातील नागरिकांना मी आव्हान करतो, दारात आलं की या भडव्या भाजपच्या लोकांना चपलेने मारा की का, तर हे लोक व्यभिचारी आहेत, भ्रष्टाचारी आहेत, ईडीच्या माध्यमातून देशाला पिळायला चालू केलेले आहेत. त्यामुळे मी या किरीट सोमय्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मी सोलापूरच्या सूचनेच्या वतीने निषेध करतो. महाराष्ट्रातल्या तमाम भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये नेऊन मंत्री करणारा किरीट सध्या काय करतो हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न होता. परंतु त्या प्रश्नाचा उलगडा काल रात्री झाला. वृत्तवाहिन्यांवरून त्याचं स्टिंग ऑपरेशन बाहेर पडलं की हा किरीट सोमय्या किती लिंग पिसाट आहे, किती बलात्कारी आहे, किती घाणेरड आहे म्हणून. अशा या भाजपच्या किरीट, ज्या किरीट मला दुसरा पर्यायी शब्द आहे की मुकुट, हा भाजपचा मुकुट म्हणे असला नालायक मुकुट म्हणे भाजपला लकलाब राहू द्या, परंतु महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला काळीमा न फासता या भडव्याला अरबी समुद्रात बुडवा असं आम्ही सर्वसामान्य जनता व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सांगतो.